स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे. अल्पावधीतच मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. टीआरपीच्या शर्यतीत देखील ही मालिका अनेकदा वरचढ ठरल्याचं दिसून आलं. मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. मालिकेबरोबरच मालिकेतील कलाकारांचंही सर्वत्र कौतुक होत आहे. या मालिकेतील कलाकार हे नेहमीच पडद्यामागील घटना, प्रसंग किंवा काही दृश्य प्रेक्षकांबरोबर शेअर करत असतात. अशातच अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी या मालिकेमधील शूटिंग दरम्यानचे काही क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. शिल्पा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमधून एका सीनसाठी कलाकारांसह इतर तंत्रज्ञ मंडळी किती मेहनत घेतात हे दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा यांच्या एका सीनचे शूट होत आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा यांना जखम झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. या व्हिडिओमधून मेकअप टीमचे कौशल्य दिसून येत आहे. शिल्पा यांच्या हाताला व डोक्याला रक्ताने भरलेल्या जखमा दिसत आहेत. हे दृश्य खोटे असले तरी त्यात खरेपणा आणण्यासाठी कलाकारांसह तंत्रज्ञ मंडळींची मेहनत व कौशल्य दिसून येत आहे. तसेच या व्हिडिओमध्ये पुढे आगीची काही भयानक दृश्य देखील पाहायला मिळत आहेत. यात अभिनेत्री आगीत अडकल्याचं दिसून येत आहे. या सीनमध्ये शिल्पा भयभीत झालेल्या पाहायला मिळत आहेत. मालिकेतील कलाकार व इतर तंत्रज्ञ मंडळी पडद्यावर उत्तम चित्र रेखाटलं जावं म्हणून अहोरात्र मेहनत घेत असतात आणि तीच मेहनत या व्हिडिओमधून दिसत आहे. कॅमेरामॅन आगीच्या मागून कॅमेरा घेऊन शिल्पा यांना कॅमेऱ्यात कैद करत असल्याचंही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. ठरलं तर मग या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. शिल्पा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे हा व्हिडिओ शेअर केलाय. दरम्यान या व्हिडिओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच शिल्पा यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओखाली नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये कलाकारांचे व तंत्रज्ञांचे कौतुक केलंय. त्याचबरोबर आगामी भागात हा सीन कधी पाहायला मिळणार यासाठी कमेंट्सद्वारे उत्सुकताही व्यक्त केली आहे. तुम्हाला ही मालिका आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.